सोलापूर महानगरपालिकेची स्थापना होऊन जवळपास 60 वर्ष उलटून गेली, परंतु 60 वर्षाच्या नंतर पालिकेला प्रथमच पहिल्या महिला आयुक्त लाभल्या, त्या शीतल तेली उगले यांच्याच रूपाने. नमस्कार, मी शीतल तेली उगले, महानगरपालिका आयुक्त सोलापूर आणि स्मार्ट सिटी सीईओ सोलापूर. पहिल्या महिला किंवा महिला आयुक्त, महिला कलेक्टर वगैरे. मी याच्या आधी रायगड जिल्ह्याची जिल्हाधिकारी जेव्हा होते तेव्हाही असे प्रश्न यायचे, पण मला असं सांगावं असं वाटतं की ज्या खुर्चीवरती आम्ही बसतो तर तिला काही जेंडर नसतं, त्यामुळे महिला आयुक्त किंवा पुरुष आयुक्त असं नसतं. ते येणारे जे चॅलेंजेस आहेत तर ते सगळ्यांना सारखेच असतात, हा एक होऊ शकतं. महिला किंवा पुरुष म्हणून थोडे नैसर्गिक ज्या प्रायोरिटीज आहेत कामांमधल्या, त्या कदाचित चेंज होऊ शकतात. प्रवास तर तसा फार मोठा झाला, म्हणजे ग्रॅज्युएशनपासून आणि त्याच्यानंतर ज्या परीक्षेला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षेमध्ये बसून त्यानंतर या परीक्षांमध्ये पास होऊन सर्व्हिसेसमध्ये आम्हाला येता येतं, तर ती प्रक्रिया मोठी खडतर असते. 3 टप्प्यांची परीक्षा असते आणि त्याच्यावर कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही नापास झालात तर तुम्ही पूर्ण स्पर्धेच्या बाहेर असता, पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागते. हे केल्यानंतरही ज्या वेगवेगळ्या ट्रेनिंग्स होतात आमची जवळपास 2 वर्षांची आणि मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवरती पोस्टिंग्स होतात. आजवर प्रशासकीय सेवा बजावत असताना अनेक आव्हाने स्वीकारली, मात्र हा प्रसंग त्या कधीच विसरू शकत नाहीत. तो प्रसंग कोणता आहे तो पहा. रायगड जिल्ह्यामध्ये जर आपणाला आठवत असेल तर महाड मध्ये सावित्री नदीवरचा एक ब्रिज कोसळून पावसाळ्यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला होता, तर त्याच्यामध्ये 2 एसटी बसेस वाहून गेलेल्या, 1 तवेरा वाहून गेली आणि त्याचं जे काही सर्च ऑपरेशन होतं म्हणजे डेड बॉडीज क्लेम करण्याचं, तर ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि आम्हाला पहिली डेड बॉडी तर अगदी अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळाली होती, ती तिथपर्यंत वाहत गेलेली पाण्याच्या प्रवाहामुळे. त्यानंतर मग तिथे नेव्हीचे डायव्हर्स असतील किंवा एअरफोर्सचे असतील, एनडीआरएफची लोक असतील, लोकल टीम्स असतील, संपूर्ण जिल्हा प्रशासन असेल, अशी मोठी यंत्रणा 10 दिवस आम्हाला तिथे सगळ्यांना कार्यान्वित करावी लागली. आणि शेवटची डेड बॉडी तर आम्हाला ती ओळखण्या पलीकडे गेली होती, तिला आम्हाला त्यांच्या नातेवाईकांच्या DNA सॅम्पल्स मॅच करून त्या डेड बॉडीची ओळख पटवावी लागली. प्रशासकीय सेवेतील परीक्षा देत असताना त्यांनी निवडलेले भाषेचे माध्यम हे देखील त्यांचे वेगळेपण दाखवून देते. माझं माध्यम जे आहे तर ते हे स्पर्धा परीक्षांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मराठी होतं. मी माझी मेन्स मुख्य परीक्षा जी आहे ती मराठी माध्यमातून लिहिली, परंतु मी मटेरियल जे आहे ज्याला आपण पुस्तकं म्हणू, संदर्भ ग्रंथ म्हणू, तर ते मी इंग्रजी भाषेमधलेच वापरले, कारण तितकं अपडेटेड स्टँडर्ड मटेरियल माझ्या जेव्हा मी अभ्यास करत होते त्यावेळेला आम्हाला उपलब्ध नव्हतं मराठीमध्ये. दुसरा माझा विषय होता राज्यशास्त्रासोबत मराठी साहित्य, त्याच्यासाठी तर ऑब्व्हियसली आपल्याला मराठी साहित्यासाठी मराठीच पुस्तकं होती, परंतु इतर विषयांसाठी मी बऱ्यापैकी जे काही ग्रंथ आहे, संदर्भ ग्रंथ आहे किंवा आपण ज्याला महत्त्वाची टेक्स्टबुक्स म्हणू, तर ती मी इंग्रजी वापरली होती. ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना सांगावं असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या कामामध्ये स्वतःवरती अभिमान बाळगा आणि कधीही महिला आहोत म्हणून मोठ्या जबाबदारीपासून कधीही मान फिरवू नका, किंवा महिला असण्याच्या सबबी तुमच्या कामाच्या आड आणू नका, तर मोठ्या जबाबदाऱ्या आपोआप तुमच्याकडे चालत येतील. त्याचबरोबर सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली हे मॅडमचे पती असून अगदी निष्ठेने आणि तत्वाने मॅडम आपली सेवा बजावत आहेत. अशा कर्तबगार महिलांचा आदर्श घेत येणारी पिढी ही आपले भविष्य उज्ज्वल करेल. अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.